हाय हॅलो नमस्कार मंडळी, हिरो हेमंत कदुनिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आता मी निघालो दादरला, तर हा प्रवास तुम्हाला दाखवतो, त्याच्या पुढचा नंतर सांगतो मी. चला भेटू. हाय मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. मी दादरला जात आहे. त्याच्या पुढचा प्रवास मी दादरला गेल्यानंतर सांगतो. आता आम्ही हायवेवर आहोत, वेस्टर्न हायवे. माझी मुलगी आहे. आज लांबचा आम्ही टूर करणार आहोत. यस, आज रविवार असल्यामुळे गर्दी खूप कमी आहे, त्यामुळे खूप आम्ही लवकर दादर स्टेशनला पोहोचणार. अन्यथा त्या रोडवर खूपच गर्दी असते. दादर स्टेशनच्या जवळ आहोत आपण, म्हणजे पोचतोच काय मिनिटाने. इथून लिफ्ट मारायचं. हा मित्रांनो, मी आता दादर स्टेशनला पोहोचलो आहे. सकाळचे 8:30 वाजले. खूप गर्दी आहे. वजन घेऊन खूप थकली ना. हां, एका ट्रेनमध्ये बसल्यामध्ये टेन्शन आहे. सीट आहे आमची S2. गाडीचं नाव आहे कोविना एक्सप्रेस 11-0-29. गाडीचा नंबर आहे. प्लॅटफॉर्म 4 वर येणार आहे. कोयना एक्सप्रेस दादरवरून निघालेली आहे. दादरवरून निघाली आहे. चला आतमध्ये जाऊ आपण. तळेगाव स्टेशन आहे. ट्रेन निघालेली आहे.
मुंबई ते पुणे मी एक ब्लॉग तयार करून टाकलेला आहे, त्यामुळे मी काही जास्त हे प्रवासाचं शूट करत नाही. पुण्याच्या नंतर मी पुढे अजून शिक्रापूरपर्यंत जाणार आहे, ते शूट करणार आहे. चिंचवड हे रेल्वे स्थानक आलेलं आहे. मित्रांनो, मी आता आणि माझी मुलगी पुण्याच्या स्टेशनला उतरलो. तिथून आम्ही आता पूर्व दिशेकडे जाणार आहोत. पुणे जंक्शन आहे हा. पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच बस डेपो आहे. तिथून मी आणि माझी मुलगी बसने आज आम्ही जगताप चौक जगताप डेअरी तिकडे जात आहोत. हा पुण्यामधला कोणता परिसर आहे माहीत नाही. आमच्या बागा, या पोत्यामध्ये पुस्तक आहे, कपडे आहे. वजन खूप असल्यामुळे आम्हाला पूर्ण व्हिडिओ करता येत नाही. हे पुण्याची PMT आहे. मस्तपैकी झाला आमचा प्रवास. बस ट्रेन करत पोहोचलो आम्ही. हा पुण्यामधला एरिया आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, थँक्यू.